आता दबंग स्टार सलमान खानच्या लग्नाची त्याचे फॅन्स तसेच अख्खं बॉलिवूडकर वाट पाहत आहेत. मात्र यावर्षी ही प्रतीक्षा संपण्याची शक्यता आहे, कारण सलमानने लग्नगाठी तडकण्याचे संकेत दिलेत. फिरंगी मॅम लुनिया वांतुरसह गेले कित्येक दिवस झाले सलमान डेटिंग करत आहे. लुलिया ही रोमानियन मॉडेल आणि टीव्ही अँकर आहे. मी सध्याच्या काळात बदलाच्या दिशेने वाहत जात आहे, तेच माझ्या मनालाही पटत आहे. 15 वर्षाचा असल्यापासून मला ही संधी मिळाली नव्हती, पहिल्यांदाच मला अशी संधी उपलब्ध झाली आहे. मी गेल्या 1.5-2 वर्षांपासून शांत होतो, परंतु आता लवकरच माझ्या आयुष्यात नवीन बदल होणार आहे, असं म्हणत लग्न करण्याचा इशारा सलमान खानने दिलाय. लुलिया ही मॉडेल तसंच अँकर देखील आहे. लुलियानं तिच्या टीव्ही इंडस्ट्रीतल्या करिअरला 2006 सुरुवात केली होती. PRO TV तिने मॉर्निंग न्यूजचे सूत्रसंचालनही केले आहे. मात्र सल्लू मियांसाठी अफेअर किंवा लग्न करण्याची बाब नवीन नाही. यापूर्वी सलमानचे अनेक अभिनेत्रींसह अफेअर्स होती, मात्र काही कारणास्तव किंवा नशिबाची साथ न मिळाल्याने त्याचे लग्न होऊ शकले नाही. यापूर्वी सलमानचे संगीता बिजलानी, ऐश्वर्या राय बच्चन आणि कॅटरीना कैफ यांच्यासोबतचे नाते लग्नापर्यंत जाऊन पोहोचले होते. सलमानच्या सर्वात पहिल्या अफेअरविषयी सांगायचे झाले तर त्याची पहिली प्रियसी संगीता बिजलानी. कॉफी विथ करण या कार्यक्रमात सलमान खानने त्याचा उलगडा केला होता की संगीता बिजलानी सोबतचे माझे अफेअर चालू असताना आमच्या लग्नपत्रिका सुद्धा छापल्या गेल्या होत्या, परंतु ते काही होऊ शकले नाही. आमच्या प्रेयसीला वाटले की या तरुणासोबत अफेअर ठीक आहे, लग्न करून कशाला गुंतून राहू. त्यानंतर संगीता बिजलानी क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीनसह विवाहबद्ध झाली. सलमानचं सर्वात जास्त गाजलेलं अफेअर म्हणजे मिस वर्ल्ड आणि बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय. सलमान आणि ऐश्वर्याचं नातं फार काळ टिकून राहिलं होतं, मात्र त्यावेळी सलमानच्या नशिबानं त्याला साथ दिली नाही. हम दिल दे चुके सनम या सिनेमाच्या शूटिंगच्या दरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढली होती. या सिनेमादरम्यान दोघांमधील प्रेमाच्या रंगांना बहार आला. सलमान आणि ऐश्वर्याचं नातं माध्यमांमध्ये फारच प्रसिद्धीस आलं होतं. हे दोघे एकमेकांवर जीवापाड प्रेम करत होते, त्यामुळे त्यांनी लग्न करण्याचाही निर्णय घेतला होता. मात्र काही काळातच रागीट स्वभावाच्या सल्लूची ऐश्वर्याप्रतीच्या वागणुकीत फार बदल झाला. त्याच्या इच्छेप्रमाणे तिने इतर कोणत्याही अभिनेत्यासोबत काम करू नये असेही त्याने तिला सांगितले. सलमानने रागाच्या भरात ऐश्वर्यालाही मारहाण केल्याची अफवा पसरली होती. तसेच ऐश्वर्याच्या घराखाली जाऊन तमाशा आणि शिवीगाळी केली होती. अशा प्रकारच्या अफवा त्यावेळी बऱ्याच उठल्या होत्या. त्यानंतर एकमेकांपासून ते विभक्त झाले. आज ऐश्वर्याला सलमानविषयी विचारले तर ती एवढंच सांगते, सलमान माझे एक वाईट स्वप्न होते, यापेक्षा अधिक मी काहीच सांगू शकत नाही. ऐश्वर्यानंतर सलमान खानच्या आयुष्यात कॅटरीना कैफ आली. त्यांच्या अफेअरच्याही बऱ्याच चर्चा झाल्या. कतरीनाला बॉलिवूडमध्ये सलमाननेच ब्रेक दिला होता, मात्र सलमानने कतरीनासोबत असलेल्या नात्याला कधी उजाळा दिला नाही. या नात्याविषयी त्याने गुप्तता पाळली. त्याचे हेही नाते इतर नात्यांप्रमाणे तुटू नये अशी त्याला भीती सतावत होती. खान कुटुंबियांनी सुद्धा कतरीनाला स्वीकारले होते. दोघेही लग्नाच्या बोल्यावर चढणार असल्याचेही समजत होतं. एकता टायगर या सिनेमाच्या काही दिवसांपूर्वीच त्यांचे ब्रेकअप झाले. आता सलमान या वर्षाच्या शेवटी विवाहबद्ध होणार असल्याचं म्हणतोय खरा, त्याने त्याचा इशाराही दिलाय, त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरणही आहे. मात्र सलमानने त्याच्या लग्नाची दिलेली बातमी कितपत खरी ठरते हे आता वर्षाच्या अखेरीसच समजेल.